Hello students, how are you? Now we have to revise the rules of Roman numerals. Roman numerals calculate करण्यासाठी जे वेगवेगळे नियम आपण पाहिले त्याचे थोडक्यात आपण रिव्हिजन या ठिकाणी पाहणार आहोत. In this, firstly we have to see rule first. If the symbol I or symbol x is written consecutively two or three times, then its value is added to get the number for the symbol. म्हणजे सिम्बॉल आय किंवा एक्स हे एकापुढे एक दोन किंवा तीन वेळा जर लिहिले तर त्यांची ऍडिशन करून आलेली जी किंमत असते ती त्या सिम्बॉलसाठी वापरली जाते. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की सिम्बॉल व्ही हा एकापुढे एक लिहिता येत नाही. सिम्बॉल व्ही इज नॉट युज्ड ऑर नॉट रिटन कॉन्सिक्युटिव्हली. इट इज ओनली used at one time. Then the next rule is the symbol I or X is written consecutively maximum at three times. म्हणजेच सिम्बॉल I किंवा X हे जास्तीत जास्त तीन वेळा लिहिता येतात, दोन वेळा किंवा तीन वेळा लिहिता येतात एका पुढे एक, चार वेळा, पाच वेळा, सहा वेळा किंवा आणखी जास्त वेळा हे सिम्बॉल वापरता येत नाही. द सिम्बॉल आय ऑर एक्स इज रिटन कॉन्सिक्युटिव्हली मॅक्झिमम ओनली थ्री टाइम्स. देन इन द थर्ड रूल, व्हेन द सिम्बॉल ई आय ऑर व्ही इज रिटन ऑन द राईट साइड ऑफ बिगर सिम्बॉल, म्हणजेच सिम्बॉल व्ही किंवा आय हे जर बिगर सिम्बॉलच्या राईट साइडला लिहिले तर त्यांची किंमत ही त्या बिगर सिम्बॉल मध्ये ऍड करून जे उत्तर येईल ते त्या सिम्बॉलसाठी वापरलं जात. म्हणजे इफ द सिम्बॉल आय ऑर व्ही इज रिटन ऑन द राईट साइड ऑफ द बिगर सिम्बॉल देन इट्स व्हॅल्यू इज ऍडेड टू दॅट बिगर नंबर टू गेट द नंबर फॉर द सिम्बॉल. Then, in the fourth rule, if the symbol I is written on the left side of V or X, then its value is subtracted from the value of V or X. That is, the value of I is subtracted from the value of V or value of X. For example, if we write I, V, then the value of I is subtracted from the value of V, that is IV equal to 5 minus 1 equal to 4. If we write IX, then the value of I is subtracted from the value of X, that is IX equal to 10 minus 1 equal to 9. In this way, using these all four rules, the various Roman numerals can be calculated to show the numbers.